फार दुःख होते मला की मी उमेदवारी अर्ज भरतो आहे. त्याच्या विरोधातली ही खदखद आहे कार्यकर्त्याची. असं जर प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल आणि स्वाभिमानी कोल्हापूरकर माझ्या पाठीशी राहतील. बंडखोरी फायनल आहे म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरला आहे मी. गोकुळ सोबत गोकुळ का उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तुम्ही? काँग्रेस पक्षामध्ये गेली 28 वर्षे मी काम करतोय आणि पक्षामध्ये वेगवेगळे आमच्या युवक काँग्रेसपासून वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा मी राष्ट्रीय सचिव म्हणून पण काम केलं आणि गेली वर्ष 1.5 वर्ष मी लोकसभा निवडणुकीची तयारी करतो आहे. ह्या मतदारसंघामधील प्रत्येक गाव असेल किंवा शहरामधील प्रत्येक प्रभाग असेल त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क करून मी काम करायचा प्रयत्न केला आणि हे सगळं करून ह्याच्याबरोबर मी सहकार क्षेत्रामध्ये जे काम केलं किंवा पंचायत राज क्षेत्रामध्ये काम केलं आणि इतर ज्या आमच्या कोल्हापूरच्या प्रश्नांबद्दलसुद्धा रस्त्यावरची आम्ही जी लढाई लढलो हे सगळं काम असताना आणि पक्षामध्ये गेली वर्षभर कुणीही उमेदवारी मी सोडून मागत नव्हतो जाहीररित्या आणि ह्या सगळ्या बाजू असताना उमेदवारी देताना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठेही पक्षानं विचारात घेतलं नाही आणि निश्चितपणे आता असं वाटतं की गेल्या 28 वर्षाची जी आमची जर्नी आहे पक्षामध्ये त्या आज निश्चितपणे एक फार दुःख होते मला की मी उमेदवारी अर्ज भरतो आहे पक्षाला सोडसुटी देत आहे. परंतु जो स्वाभिमान आहे कार्यकर्त्याचा, कारण कार्यकर्ता एक विचारधारा घेऊन काम करतो, त्यानं केलेलं काम, त्यानं केलेलं पक्षासाठीचं योगदान असं जर प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल असं दुर्लक्षलं जाणार असलं, कारण सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आपलं सर्वस्व पणाला लावून काम करत असतो आणि हे सगळं होत असताना जर अशी त्याच्यावर वेळ येत असेल तर हे फार दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक स्वाभिमान आज जो दुखावतो ह्या ह्या माध्यमातून त्याचा आवाज बनून आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कारण जो कार्यकर्ता काम करत असतो तो फार संसाधनानं मजबूत नाही, परंतु त्याच्यावर जेव्हा लढाईची संधी येत असते, कारण मी हे सांगू इच्छितो आहे की 2019ला पण मला कोल्हापूर उत्तरमधनं लढण्यासाठी पक्षाकडनं संधी उपलब्ध झालेली, पण तेव्हासुद्धा काही ना काही कारणांनं माझं तेव्हा मला डावललं गेलं आणि आजसुद्धा ज्या पद्धतीनं मला कुठेही दखल घेतली नाही, बेदखल केलं, हे निश्चितपणे एक कार्यकर्ता म्हणून आमचा स्वाभिमान दुखवणारी गोष्ट आहे आणि ह्या स्वाभिमानासाठी आणि कार्यकर्त्यांच्यावरच्या त्या न्यायासाठी आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि हे हा स्वाभिमानाचा जो आवाज आहे, कारण मी कोल्हापूरचा नागरिक आहे आणि स्वाभिमानी कोल्हापूरकर माझ्या पाठीशी राहतील. मी गेली वर्षभर ह्या मतदारसंघाच्या ज्या कानाकोपऱ्यात पोचलो आहे तिथला स्वाभिमानी नागरिक मतदार निश्चितपणे माझ्या पाठीशी राहील ह्याची मला निश्चित खात्री आहे आणि ह्या विचार घेऊन मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
काँग्रेसकडून तुम्ही अर्ज दाखवलं ह्याच्या तुम्ही काम केलेलं आहे, गांधी घराण्याचा एकदम जवळचे संबंध आहेत आपले, त्यांच्याकडे अजून देखील तुम्ही दाद मागणार आहे का? हे बघा, एक गोष्ट आहे की मुळात जी आज तिकीट वाटपाची जी प्रक्रिया राबवली गेली काँग्रेस पक्षामध्ये ही अपेक्षित नाही आहे, कारण काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटपाची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया ह्यामध्ये झालेली नाही आणि ह्या एकंदरीत ह्या सगळ्या झालेल्या या ज्या ज्या पद्धतीनं तिकीट वाटपाच्या प्रक्रिया झालेल्या आहेत त्याच्या विरोधातली ही खदखद आहे कार्यकर्त्याची, आणि त्याच्यासाठी म्हणून आज मी आज उमेदवारी अर्ज भरतो आहे। निश्चितपणे तुम्ही जसं विचारलाय तर त्या त्या पातळीवर आज मी ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं कारणच हे आहे की अशा पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्याला बेदखल ज्या पद्धतीनं केलं जातं त्या कार्यकर्त्याच्या न्यायासाठी निश्चितपणे हा पक्ष संघटनेमध्ये त्याचा विचार केला जावा। ती एक बाजू कार्यकर्त्याची लोकांसमोर आणि जनतेसमोर पक्षासमोर यावी ह्या भूमिकेतून आज मी ही उमेदवारी भरतो। कोल्हापूर जिल्ह्यातील कोण असा नेता आहे की तुमची पक्षाकडे ताकद म्हणजे तिकीट मागण्यासाठी कमी पडते किंवा तुम्ही मागणीकडं त्यांच्याकडे कोणता दृष्टिकोन होत आहे? बघा, मुळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच काँग्रेसच्या नेत्याचा आम्ही नेहमीप्रमाणे आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांना काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अगदी काम केलं, त्यांचा सगळ्यांचा आदर केला। आम्ही पहिल्यांदा ही उमेदवारी अर्ज मागत असताना आमच्या सांगळूळ गावचं शिष्टमंडळ असेल किंवा त्यानंतर कुंभी कासारी परिसरातील 5-6 हजार कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता, ते सगळं शिष्टमंडळ आहे। त्या शिष्टमंडळानं जिल्ह्यातील नेते राज्यातील नेते यांच्या भेटी घेऊन मागणी केलेली होती आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा निरीक्षक म्हणून काँग्रेसचे जेव्हा कोल्हापूरमध्ये आले होते तेव्हासुद्धा आमच्या शिष्टमंडळानं त्यांच्याकडे त्याबाबत मागणी केलेली होती। काँग्रेसची ताकद आता तुम्हाला लागेल का? या तुम्ही जसं का म्हणताय जिल्ह्यातल्या आता जी उमेदवार आहे ही महाराज साहेबांना दिलेली आहे, पण सामान्य कार्यकर्ता तुमच्या पाठीशी राहील का काँग्रेसचा? मला निश्चितपणे मी जी लढाई लढायला लागलो आहे ती सामान्य कार्यकर्त्याच्या न्यायाची लढाई आणि मला असं वाटते की जो आमचा 28 वर्षाचा काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी असणारा जो ऋणानुबंध आहे तो निश्चितपणे हे सगळे कार्यकर्ते जाणतील आणि त्या विश्वासानंच मी आज उमेदवारी अर्ज भरतो आहे, कारण निवडणुकीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो कार्यकर्ता काम करतो, जो वेगवेगळ्या पक्ष संघटनेमधून वेगवेगळ्या पदावर काम करतो, त्या कार्यकर्त्याकडं संसाधनं नाहीत म्हणून निवडणुकीमध्ये त्याला कमी लेखणं हे योग्य नाही आणि हा निकाल निश्चितपणे इथला सामान्य कार्यकर्ता दाखवून देईल की कार्यकर्त्यानं जे काम केलं आहे ती जाणणारी त्याचं जे पाठबळ आहे त्या पाठबळ ह्या मताच्या माध्यमातून दिसेल आणि तो विश्वास मला आहे। आणि हा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, जो जाणकार कार्यकर्ता आहे, काँग्रेसचा जो मूळ कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता निश्चितपणे आम्हाला पाठबळ देईल याची मला मध्ये काही शंका नाही। प्रदेश वर्ष आपण काँग्रेससोबत प्रामाणिक होतात, प्रचाराला सुरुवात सुद्धा तुम्हीच पहिल्यांदा केलात, चर्चा सुद्धा पहिला तुमच्याच नावाची होती, आता लोकांच्यात काय, काँग्रेसच्या लोकांच्यात काय वाटतंय तुमच्याबद्दल? नाही, मी आता तुम्हाला सांगितलं ना की गेली 28 वर्ष मी जे पक्षात काम करतोय, वेगवेगळ्या स्तरावर काम केलं, जिल्हा स्तरावर केलं, राज्यस्तरावर केलं किंवा राष्ट्रीय पातळीवर केलं, ह्यामध्ये जे कार्यकर्त्यांचे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत त्या निश्चितपणे ते जीवाभावाचे आहेत आणि हे निश्चितपणे हा जो कार्यकर्ता आहे तो मनानं आमच्याशी जोडलेला आहे, भले आज तो त्याला उघडपणे माझ्या पाठीशी उभा राहता येणार नाही, मी आज फॉर्म भरताना पण कुणालाही फार मोठ्या संख्येने यायचा कुणाला आग्रह केला नाही, परंतु मला आत्मविश्वास आहे की हा सगळा कार्यकर्ता आपल्या मला पाठबळ देईल आणि त्यांनी आमचे जे जुने ऋणानुबंध आत्तापर्यंतचे जे निर्माण झालेले आहेत त्याच्याशी प्रामाणिक राहून आमच्या आम्हाला पाठबळ देईल। बंडखोरी होऊ नये म्हणून तुम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न केला काय? दोन गोष्टी आहेत की मी जेव्हा निवडणूक लढणार असं लोकांमध्ये उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा मी निवडणूक लढवणार
हा ही जेव्हा वाच्यता करू लागलो त्याबद्दल नंतर मी थांबावं ह्यासाठीसुद्धा जिल्ह्यातील नेत्यांनी किंवा आमचे राष्ट्रीय ह्या महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत चन्नीथलाजी किंवा आता इथं महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे निरीक्षक म्हणून इथे आले आहेत दळवी साहेब या सगळ्यांनी आज माझ्याशी संपर्क केला. परंतु माझी जी लढाई आहे ती लढाई अशी आहे की ह्यांनी जी विनंत्या केल्या पण ती विनंती करता नसताना थांबा एवढाच विषय आहे. आम्ही जे आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या विवंचना आहेत त्यांच्यासमोर ज्या मांडल्या की बाबा ह्या तिकीट प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला बेदखल केलं आहे ह्याबद्दल ते निरुत्तर होतात आणि भविष्यात आम्ही फक्त थांबा आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळा थांबा आणि पुढचं पुढं काय का पुढं पण थांबत ठेवणार आहे आणि हे कधीपर्यंत असंच चालणार आहे तर ह्याबद्दल काही त्यांच्याकडे उत्तर नाही आणि त्यामुळं फक्त थांबा एवढाच विषय होतो. पक्षाची सोडचं ठीक येणार आहे का बघा तो निर्णय काय करायचा आहे ते पक्ष पातळीवर त्यांनी निर्णय घ्यायचा. मी आज जो आवाज उठवायला लागलो आहे या पक्षाच्या हितासाठीच आहे कारण पक्षाचा कार्यकर्ता हा सगळ्यात महत्त्वाची कडी आहे आणि त्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढणं आणि त्यासाठी म्हणून पक्षानं काही ज्या कमतरता आहेत त्या पूर्ण करून भविष्यातली वाटचाल ठेवली तर निश्चितपणे पक्ष मजबूत होणार आहे आणि ह्याबद्दलचा जो विषय आहे तो पक्ष नेतृत्व त्यांचा आहे. यामुळे महाराज साहेबांना धोका आहे का आपल्या आपण उमेदवारी जर डिक्लेअर केली निवडणुकीच्या रिंगणात राहिला आमदारानंतर हे बघा आदरणीय महाराज साहेबांचा आम्ही आदर करतो त्या गादीचा आम्ही आदर करतो परंतु ही निवडणूक संविधानानं होते. एक नागरिक म्हणून महाराजांनी हा उमेदवारी अर्ज केला आहे आणि आम्हीसुद्धा ह्या निवडणुकीत उमेदवार म्हणून एक नागरिक म्हणून मी लढायला उतरलो आहे आणि हे उतरत असताना मी जी लढाई लढायला आलो आहे ती व्यक्तिगत लढाई महाराजांच्याबद्दलची किंवा माझी व्यक्तिगत लढाई नाही. ह्या पक्ष संघटनेमध्ये आमच्या जो ही जी प्रक्रिया आणि ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून कार्यकर्त्याला तो फक्त सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून ह्या सगळ्या तिकीट प्रक्रियेमधून बाजूला केलं जातं आहे ह्या सगळ्याच्या विरोधातली ही आमची लढाई आहे. त्यामुळं हा विषय कुठल्या उमेदवाराच्या व्यक्तिगत द्वेषापोटी किंवा त्यांना हे करायसाठीचा विषय नाही. हा आमच्या पक्ष संघटनेतला आमची जी नाराजी आहे त्याबद्दलचा आम्ही हा उमेदवारी अर्ज करून आम्ही सांगतो. काँग्रेसच्या वरिष्ठ नेते तुम्हाला भेटला असं तुम्ही आत्ताच म्हणता पण त्यांनी पुढचा काही शब्द दिला नाही म्हणजे तुमची जी खरोखरची लढाई आहे का पुनर्वसनासाठी लढाई आहे काय नेमकं आहे तुमचं जरा सांगा. हे बघा विषय पुढच्या शब्दाचा विषय नाही. विषय पुढच्या शब्दाचा नाही. विषय हा आहे की कार्यकर्त्याला गांभीर्यानं घेतलं जाते का नाही महत्त्वाचा विषय तो आहे आणि म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या त्या तो डायलॉग होणं महत्त्वाचा मिळणं असेल. मी आमची लढाई कशासाठी आहे आम्हाला विचारत घेतलं नाही म्हणून आम्ही जे वर्ष दीड वर्ष काम करतो आहे पक्षाच्या वेगवेगळ्या पातळीवर आम्ही काम केलं इतकं 28 वर्ष हे का विचारात घेतलं जात नाही का आम्ही सर्वसामान्य कुटुंबातलं आहे म्हणून हा मूळ मुद्दा आहे आणि हे निवळ ह्या सगळ्या तिकीट प्रक्रियेमध्ये निदान बोलवून आमची विचारपूस करायला पाहिजे होती ते काही केलं गेलं नाही म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं महत्त्वच नाही का पक्षाला हा विषय तो आहे आणि तेच दिसतंय पुढं पण. उमेदवारी निश्चित करताना जिल्हा स्तरावरून काही नावं जातात राज्यस्तरावरून काही नावं जातात आणि केंद्रीय स्तरावरून ती मान्यता दिली जाते का तुमचं नेमकं तुमचं नाव वरती गेलं होतं का कुणी पाठवलं नाही. हा बघा मी काय म्हटलं हा विषय पक्ष संघटनेचा आहे आणि पक्ष संघटनेनं जो निर्णय घेतला आहे त्यांच्याशी तुम्ही बोला तुम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळेल. नाही नाही असं नाही मी काय सांगितलं हा मी पहिला सांगितलं की एक मिनिट ऐका मी उमेदवारी मागितली पक्ष अरे बघा स्थानिक बघा मी 2 मिनिट स्थानिक स्तरावर सुद्धा आम्ही ही उमेदवारी मागितली. मी सुरुवातीला तुम्ही कदाचित लेट आला असाल मी सुरुवातीलाच हे सगळं क्लिअर केलं कशा पद्धतीनं आम्ही उमेदवारी मागितली कुठल्या स्तरावर मागितली कशा पद्धतीनं मागितली आणि ती मी पहिल्यांदाच अगोदर मी सांगितलं आणि त्या पद्धतीनं आम्ही आज चाललो आहे. केंद्रीय नेतृत्वावर नाराजी आहे का स्थानिक नेतृत्वावर आहे हे बघा मी तुम्ही लेट आला म्हणून मी सांगतो परत एकदा मी रिपीट करतो हा विषय
व्यक्तिगत नेऊ नका. मी पहिल्यांदा क्लिअर केलं, ही जी प्रक्रिया तिकीट वाटपाची झाली त्याबद्दलची नाराजी आहे. मी सगळं व्यवस्थितपणे पहिल्यांदाच मी क्लिअरपणे तुम्हाला सांगितलं. एकच प्रश्न, बंडखोरी तुमची फायनल आहे का आता? बंडखोरी फायनल आहे म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरला आहे. मी न्यायाची लढाई लढायला उतरलो आहे. फायनल आहे म्हणजे फायनल आहे म्हणूनच उतरलो आहे.